धड्याचे नाव आहे भेट. लेखक जयसिंग सिंधे. आज कित्येक वर्षांनी दिल्लीत स्थायिक होण्याचा पुन्हा मला योग आला होता. फिरून एकदा कितीतरी वर्षांनी मी जुन्या दिल्लीत निघालो होतो. चांदणी चौक या नावाने जो भाग ओळखला जातो त्या भागातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या परिचयाच्या होत्या. तिथले देऊळ, तिथली रहदारी, तिथली दुकाने सारे सारे मला आठवत होते. मला थोडी बहुत खरेदी करायची होती, ती मी आधीच केली होती. माझी बेबी आता नुकतीच इंग्रजी शिकू लागली होती. तिच्यासाठी पहिले प्रायमर आणायचे मी कबूल केले होते. ते मी एका छोट्याशा पुस्तकाच्या दुकानातून जाऊन खरेदी केले आणि घरी परत निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुटपाथवरून छोट्या छोट्या लाकडी खोक्यांवर पुरी भाजीची, चिक्कीची, खजूर मिठाईची दुकाने आता निर्वासिताने थाटली होती. जीवनातली त्यांची चाललेली ती धडपड पाहून माझे मन गुदमरून गेले. मी नजर वळवली, 15 पावले पुढे गेलो आणि फिरून एका दृश्यावर माझे लक्ष वेधून राहिले. एक चार चाकांची हरेक वस्तूंनी भरलेली हातगाडी एका झाडाच्या आडोशाला उभी होती. त्या गाडीच्या खाली सावलीत एक 10-12 वर्षांचा तरतरीत मुलगा देवदारी खोक्यावर मान खाली घालून बसला होता. मधून मधून मांडीवर उघडून ठेवलेल्या पुस्तकात पाहून तो पाठीवर लिही. तो अभ्यासात अगदी मग्न झालेला होता. खरे तर हसायचे, खेळा बगडायचे वय होते त्याचे ते. पण या वयात केवढी समज आली होती त्याला. एवढ्या लहान वयात हातपाय हलवून स्वतःचे पोट भरायला तर तो शिकला होताच. शिवाय त्यातूनही वेळ काढून अक्षर ओळख करून घ्यावी अशी त्याची धडपड चालली होती. त्याचे मला फार फार कौतुक वाटले. त्याच्याशी चार शब्द बोलावेत अशी मला फार इच्छा झाली. त्या दिशेने माझे पाय वळले. माझ्या गाडीशेजारी त्याच्या गाडीशेजारी मी थबकलो. तेव्हा क्याच्या हे बाबूजी असे म्हणून त्याने मालाचे गुणवर्णन सुरू केले. कोई भी चीज चार चार आणा असे पुन्हा पुन्हा तो मला सांगत होता. धाकट्या बेबीसाठी एखादे खेळणे घ्यावे असे मला वाटले. गळ्याभोवती रंगीत रेशीम फित असलेला एक कपड्याचा कुत्रा खरेदी केला. बेबीला आकाशी रंगांची आवड आहे म्हणून फिक्या निळ्या रंगाची मी निवड केली. पैसे देण्यासाठी मी खिशात हात घातला. बरीचशी चिल्लर हातात आली. त्यातले एक नाणे मी त्याच्या पुढे केले पण त्याची नजर माझ्या हातातील प्रायमरवर खिळून राहिली होती. बाबूजी म्हणून त्याने मला हटकले. थोडं ते प्रायमर पाहू देता का असे त्याने मला विचारले. त्याच्या हाती पुस्तक देत मी म्हटले, हो पहा ना. त्याने पुस्तकाचे नाव पाहिले आणि मगापासून तो ज्या पुस्तकात पाहून पाटीवर लिहित होता ते पुस्तक त्याने उघडले. त्यातले एक अर्धे पान फाटले होते. माझ्याकडून घेतलेल्या पुस्तकात पाहून तो आपल्या वहीत काहीतरी उतरून घेऊ लागला. ते पाहून मी म्हटले, तू हे काय करतोस? त्यावर लिहिताच तो मला म्हणाला, माझ्या पुस्तकातलं हे अर्धपान फाटलं आहे, तेवढे उतरून घेतो. म्हणजे त्यासाठी पुन्हा दुसरं पुस्तक मला विकत घ्यायला नको. माफ करा, तुम्हाला थोडी तसदी देत आहे. असं म्हणून तो पुन्हा बरोबर लिहू लागला. त्याच्या त्या कृतीचे, भावड्यांधीट स्वभावाचे मला अतिशय कौतुक वाटले. त्याच्याकडे मी आदराने पाहतच राहिलो. माझ्या मनात एक कल्पना आली आणि मी म्हणालो, थांब हो, इकडं आण ते पुस्तक. असे म्हणून त्याला मध्येच अडवून त्याच्या हातून मी पुस्तक घेतले आणि त्याला विचारले, तुझं नाव काय? इंद्रजित सिंग. माझ्या कोटाच्या वरच्या खिशातून मी पेन काढली आणि प्रायमरमधल्या पहिल्या कोरा पानावर लिहिले, इंद्रजित सिंग या सप्रिमेट. त्याखाली मी माझे स्वतःचे नाव लिहिले. माझ्या या कृतीचा त्याला काही अर्थबोध होईना. तो मला म्हणाला, तुम्ही हे काय करता आहात? त्याच्या हाती पुस्तक देत मी म्हटले, तुला हे पुस्तक भेट म्हणून देत आहे बाबूजी. तसं नको, कुणाकडून फुकट काय घेतलेलं? माझ्या आईला खपत नव्हतं.
मी तुला तसंच देत नाही, भेट म्हणून देत आहे. भेट नाकारायची नसते. मी असा आग्रह केला तेव्हा ते पुस्तक हाती घेत तो म्हणाला, फार आभारी आहे मी तुमचा. असे म्हणत त्याने पुस्तकाचा हसत हसत स्वीकार केला व मला विचारले, हा कुत्रा तुम्ही कोणासाठी घेतला? मी म्हटले, मला एक छोटी मुलगी आहे तिच्यासाठी. आणि हे पुस्तक कुणासाठी घेतलं होतं? तिच्याहून 2 वर्षांनी एक मोठी मुलगी आहे तिच्यासाठी. मग तिला माझी एक भेट द्या. असे म्हणून गाडीतला नेताजींचा मुखवटा असलेला एक रंगीत बिला उचलून तो माझ्या हाती देत त्याने विचारले, तुमच्या बेबीला हा आवडेल? हो आवडेल. तिचं पुस्तक तुम्ही मला दिलं, ती आता तुमच्यावर रागवणार नाही ना? नाही, तिला मी दुसरं घेऊन देईन. तू कितवीत आहेस? आत्ताच इंग्रजी शिकू लागलो, पहिलीत आहे. तुला अभ्यास कर म्हणून कोण सांगतं? कोणी सांगत नाही, मी एकटाच आहे. आईची फार इच्छा होती की मी वडिलांप्रमाणे शिकून वकील व्हावं, म्हणून शिक्षक मोठा हो असा आशीर्वाद देऊन मी निघालो. चालता चालता फिरून एकदा नकळत मी मागे वळून पाहिले. मी दिलेलं नवं पुस्तक त्याच्या हाती होते. ते वाचण्यात तो किती गुंग होऊन गेलेला होता. गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यश स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच जुन्या बालभारती पुस्तकातील आणखी कोणकोणते धडे तुम्हाला पाहिजेत ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलवर आणखी दुसऱ्या धड्यांवर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.